या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर बेगमपेठ सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024 अंतर्गत 30 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुष्ठरोग विषयक जनजागृती करण्यात येते। कुष्ठरोग हा निदान करण्यास सोपा असून औषध उपचाराने पूर्णतः बरा होणारा आजार आहे। कुष्ठरोगी रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणांनी मदत करावी, तसेच नागरिकांनी कुष्ठरोग असलेल्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस, आरोग्य सेवा कुष्ठरोग सहायक संचालक एम के शेखर, डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्यासह अन्य आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।